नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जी चर्चा करत होतो ती आपल्या मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील विषयावरती तर यामध्ये आपण संत तुकारामांची रचना हा विषय अभ्यासासाठी विचार करत होतो यामध्ये आपण तुकारामांच्या अभंगांची विविधता पाहिली यापूर्वीच्या व्याख्यानमध्ये आपण तुकाराम महाराजांचे जे उपदेशपर अभंग आहेत त्याविषयी त्या माहिती घेतली किंवा समाज प्रबोधन करण्यास करताना त्यांनी कोणते विचार आपल्या अभंगातून मांडले ते पाहिलं आणि ही जी त्यांची अभंग रचना आहे ती जवळ म्हणजे एखादं सुंदर सुभाषित किंवा सुवचन म्हणून आजही आपण वापर वापरताना दिसतो दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अनेक वेळेला त्यांच्या या अभंगाचे मुखडे सुवचन म्हणून येताना दिसतात जसं जे कारंजले गांजले आ, हा जो अभंग आहे त्याविषयी आपण पाहिलं किंवा जोडून या धन उत्तम व्यवहार आहे तर तुकाराम महाराजांची जी अभंग वाणी आहे ती त्यात ते सगळ्यांना उपदेश करतात लहान थोर स्त्री पुरुष रंक असू दे साधू बैरागी असू दे संन्यासी किंवा संसारिक असू दे सगळ्यांना ते उपदेश करतात प्रसंगी म त्यांची वाणी कठोर बनते परखड बनते त्या त्याचाही आपण भाग बघितला तर असं हे तुकाराम महाराजांच्या या अभंगवाणीचा आपण विचार करताना आता आपल्यापुढे एक महत्वाचा भाग आपण लक्षात घेऊया की मा, हे जे त्यांचं कार्य आहे ते मराठी वाङ्मयामध्ये त्याच वेगळे पण काय ते तोच आत्ताचा विषय आहे की आपण पाहिलं की या त्यांच्या सामाजिक अब उपदेशपर अभंगामध्ये समाज प्रबोधन करणाऱ्या अभंगामध्ये आपण सुभाषितात्मकता आहे त्याचबरोबर ते आपल्या साधी सोपी भाषा वापरतात साधे सोपे शब्द त्यांच्या अभंगात नेतात आणि ते, ने ते काही वेळेला दृष्टांताचा आधार घेतात लोककथांचा आधार घेतात हे लोकजीवनातले ज्या घडामोडी आहेत लोकजीवनातले जे अनुभव आहेत ते ते यामध्ये मांडताना दिसतात तर त्यामुळं एक प्रतिभासंपन्न कवी म्हणूनही तुकाराम महाराजांना आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागतं लोकांच्या साठी लोकांच्या भाषेत लिहिणारा लोक कवी असे आपण त्यांना म्हणू शकतो कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणत ते आपले विचार मांडतात अंतरीचा निर्मळ वाणीचा रसाळ त्याचा गळामाळ असो नसो असं त्यांचं व्यक्तिमत्व दिसतं तर सुरुवातीलाच त्यांनी एकदा म्हटलेलं आपण पाहिलं की बोलविता धनी वेगळाची असं ते म्हणतात म्हणजे मी मा बोलतोय मी सांगतोय पण त्याचा बोलविता जो धनी आहे तो वेगळाचा आहे म्हणजे हे सगळी विश्वंभराची कृपा असल्याचं ते प्रांजळपणे व्यक्त करताना दिसतात म्हणजे आपल्या लेखनाचं श्रेय ते ते परमेश्वराला देऊन टाकतात आपल्या लेखनाचं श्रेय त्यांनी परमे बोलविता धनी वेगळाची आणि जसे शब्द सुचतात तसेच ते मांडताना आपल्याला इथे दिसतात आणि ह्या मांडणीत एक प्रामाणिकपणा पण आहे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोक आम आमच्याकडं सा कुठली प्रकारचे मौल्यवान हिरे मानक नाहीत जी हिरे मानक आहेत ती शब्द आहेत आणि त्या शब्दात येणारे विचार तेच धन ते विचार धन आम्ही लोकांमध्ये वाटू असं एक प्रांजळ मत ते इथे व्यक्त करताना दिसतात तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू देव कोण आहे आमच्यासाठी आमच्यासाठी देव म्हणजे ते शब्द आणि कवींना शब्दसृष्टीचे ईश्वर म्हटलं जातं तस त्यामुळं दे आमच्यासाठी देव हा शब्दच आहे आणि शब्दची गौरव पूजा करू आणि त्या शब्दांचीच आम्ही पूजा करू म्हणजे देवाच्या ठिकाणी शब्दांची पूजा हे जे एक लेखक किंवा जो प्रतिभावंत असतो त्याची जी निष्ठा आहे आपल्या शब्दांवरती तीही इथे कवी म्हणून तुकाराम महाराजांनी व्यक्त केलेला आपल्याला दिसते म्हणजे शब्दच हे त्यांच्यासाठी रत्न आहेत शस्त्र आहेत आणि साक्षात देव आहे पोडीले भांडार धन्याचा हा माल मी तव हा माल भारवाई हे ये येते कुठन मी फक्त भारवाई आहे तो धनी परमेश्वर तो फक्त काय करतो इथे येतो आणि त्याने दिलेला आहे ते आम्ही इथं वाटतोय लोकांना किती साध्या सोप्या भाषेत हा विषय म्हणजे ही नम्रता ही महत्वाची आहे आम्हाला थोडंसं ज्ञान कुठं आलं तर आपण लगेच मीच त्यातला प्रकाट पंडित म्हणून माणसं आपला जो उदो उदो करतात तसं नाही हे सगळं मिळाले मला ते त्याच्यामुळं आणि तो धनी जो आहे त्याचा मी भारवाई आहे किती नवीनम्रता आहे किती प्रांजळपणा आहे तुका म्हणे बोल माझा बोल तो विठ्ठल असं सहज वाणीतनं ते सांगतात कि विठ्ठल हे सगळं बोलवितोय माझ्याकडून असं आपल्या लेखनाची जी एक आ, मा पार्श्वभूमी आहे ती काय आहे ते सांगतात सगळं कर्तृत्व जे आपण आहे ते ईश्वराकडे ते समर्पित करताना दिसतात माझी वेदवित वाणी जाने धरली धरणी तुका म्हणे झरा आहे मुळचाचे खरा मुळच तिथे काही गोष्टी लागतात दुसऱ्याचं उष्ण घेऊन दुसऱ्याचं लुबाडून तिथे काही होत नाही म्हणजे आपल्या लेखनाची प्रेरणा तो परमेश्वर तो विठ्ठल असल्याचं ते इथं मांडताना दिसतात रोजच्या व्यवहारातले अनुभव दाखले ते या ठिकाणी इथे देतात आणि त्यामुळं काय झालं की हे लोकांच्या मनापर्यंत पोचायला अधिक जवळचं झालं कारण ते जे मांडत ते आपलेच जगण्यात रोजचं घडतंय याची अनुभूती ऐकणाऱ्याला होत असे त्यामुळं उपमा दृष्टांत जे त्यांनी वापरले ते रोजच्या जगण्यातले गाढवाचं आपण उदाहरण गाडवा शृंगारेले गाढवाला किती साथ शृंगार केला तरी त्याचं घोड होणार नाही तर हे आ जे आ ते उत्प्रेक्षा वगैरे वापरतात दृष्टांत दाखले देतात ते रोजच्या रोजच्याच जगण्यात असल्यामुळं सहज समजून जात आणि भाषा तर अत्यंत साधी सोपी आणि बोलीभाषेचा वापर करून ना, म्हणजे ना, भले देव कासेची लंगोटी नाटाळ्याच्या माती अनुकाठी असं हे लो रोजच्याच आपल्या बोलीभाषेतले शब्द त्यामध्ये येतात त्यामुळं तुकाराम महाराजांचं जे भाषिक सौंदर्य आहे अभंग रचनेमधलं ते ही लक्षात आपल्याला घेता येतं त्यातलं जे सामर्थ्य आहे ते आपल्याला लक्षात येतं तर काही उदाहरण बघा मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नवे सोने विती एवढेसे पोट केवढा एवढा तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात संत पण कुणाला येत किंवा संत कोण आहे तो जगाचे आघात सोसतो दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती निश्चयाचे बळ तू म्हणे त्याची फळ म्हणजे माणसाने एकदा निश्चय केला तर ते त्याच्यावरती आपली निष्ठा ठेवावी आणि काम करावं महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाजते आता हे जे मी ही जी त्यांच्या अभंगाचे मोकळे तुमच्या पुढं वा वा सादर करतोय बघा की आपण अनेक आपल्या निबंधाचे शीर्षक ही वचन ही झालेली आपल्याला दिसतात महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचते म्हणजे महापुरामध्ये एखादं दे मोठं झाड उन्मळून पडतं पण बारीक गवत जे आहेत ते मात्र तग धरून तिथे कुठेतरी कडेला राहतं तर मोठेपणा किती मिरवावा माणसानं ह्याच ते ते म्हणजे त्याचा दृष्टांत देतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले हे समाजात सज्जन आहे त्या सज्जनांचा गौरव कसा का करावा तेही ते, ते आपल्याला इथे सांगताना दिसतात मुंगी होऊन साखर खावी वस्तूची भेट द्यावी मुंगी होऊन साखर खा हत्ती होऊन नाही तुझे आहे तुझ पासी परी तू जागा चुकलासे ज्या जया अंगी मोठेपण तया यातना कठीण ज्याच्या अंगी मोठ पण ज्याला घ्यायचं आहे त्याला यातना कठीण म्हणजे कोणीही आज आजच्या काळात सुद्धा आपण कोणी बघतो आपण समाजात अनेक मोठ्या व्यक्ती काम करत असतात काही समाज सुधारक असतात पण त्यांना किती यातना सोसावं लागतात तेही बघतो आपण कारण माणसं दोन्ही बाजूनी बोलत असतात म्हणून जया अंगी मोठेपण तया यातना कठीण आलिया भोगासी असावी सादर देवावरी भार घालून ये घालून ये आ, जी परिस्थिती प्राप्त असते होते आपल्याला तिचा स्वीकार करावा देवावर ते हवाला ठेवून आपण त्याच्याशी झगडावं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असाध्य सायास कारण अभ्यास तुका म्हणे प्रयत्न केले की असाध्य गोष्ट जी आहे ती सुद्धा साध्य होते आपणच पहिल्यांदाच नकारात्मक विचार केला हे मला जमणारच नाही हे काही आपल्या आवाक्यातलं नाही तर काहीच होणार नाही म्हणून असाध्य करीत कस करीत करिता सायास सायास म्हणजे सराव प्रयत्न कारण अभ्यास तुका अभ्यास करा रामदासांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी समाज जीवनामध्ये किंवा आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा त्यांच्या अभंगवाणीतनं जे सार निघते ते आत्मसात करणं किती महत्वाचं ठरतं तेही लक्षात येतं नाही निर्मळ जीवन काय करेल साबण आता नाही निर्मळ आता मन पण होईल अंग धुताना किती साबण वर्ण लावला आपलं मनच निर्मळ नाही तर तिथे काय साबणाचा सा तरी उपयोग साधू संत येते घरात तुची दिवाळी दसरा म्हणजे संत सज्जनांचा आपल्या घरामध्ये आगमन एखाद्या सणापेक्षाही मोठा उत्सव असल्यासारखं तो दिवस असेल जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे कळीचे कोणी नाही असं विविधता हे आता केवळ आपण त्यांच्या अभंगाची ती पहिली ओळख बघितली पण पूर्ण अभंग गाथा त्यांची जी आहे त्यातल्या त्या अभंगाचे सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की आ, काय त्यामधली त्या नेमकी त्यांना नेम त्या म्हणायचं आहे प्रत्येक परिस्थिती जे आहे तीही ते इथं मांडत म्हणजे स्वतःच्या परिस्थितीला त्यांनी कुठेही नाकारलं नाही तत्कालीन सामाजिक परिस्थिती होती त्याला कंटाळून भावना त्याच्या डोंगरावरती एकांतात राहिले पण नंतर परत समाजाचं प्रबोधन करायला लोकांच्या मध्ये आले हेही लक्षात घ्या ते संन्याशी वगैरे असं काही झालेले नाही तर ता त्यामुळं म्हणजे स्वतःच्या आयुष्यात किंवा जीवनामध्ये आलेली अडचणी प्रसंग त्याशी करावा लागलेलं संघर्ष या सगळ्या गोष्टी आणि त्यांनाही समाजात काही मंडळींनी त्रास दिला त्यांच्याशी त्यांचा झगडा होता हे सगळं करत त्यांनी आपल्या अभंगातनं ते मांडलेलं आहे एके ठिकाणी ते म्हणतात बघा की त्यांच्यावर कसा प्रसंग आला काय खावे आता कोणीकडे जावे गावात राहावे कोण्याबळे कोपला पाटील गावचे हे लोक आता घाली भीक कोण मज आता येणे चवी सांडली म्हणती निवाडा करीती दिवाणात भल्या लोकी आसम सांगितली मात केला माझा घात दुर्बलांचा तुका म्हणे याचा संग नवे भला शोधित विठ्ठला जाऊ आता म्हणजे जी परिस्थिती आहे त्या त्या, त्या त्याला ते त्याच्यापासून अलिप्त होताना विठ्ठल हाच एक त्यांना आधार वाटतो गावात राहायचं कुणाच्या बळावर जे गावकरी आहेत जे गावाला आधार देणार आहेत तेच काय करतात तापलेले कोप आहेत कोपलेले आहेत तर कुणाच्या बळे राहायचं तर अशा वेळेला फक्त आधार आहे तो त्यांना तो विठ्ठलाचा वाटतो <clears throat> तर मित्रांनो एकूणच आपण जर विचार केला तर संत तुकाराम महाराजांच्या बाबतीत आपण लक्षात घ्या की तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातले शेवटचे संत आपल्याला म्हणता येतील आणि त्या त्यांचा जन्म देहूला झाला त्यांचं वैकुंठ गमनसुद्धा देहूतच झालं त्यांच्या घरातली जी परंपरा आहे भग भक विठ्ठल भक्तीची त्यात ते लीन झालेत विठ्ठला साधक साधना केलेली आहे त्यांनी त्यांना जे गुरुपदेश लाभला तो बा आणि बाबाजी चैतन्य यांच्याकडनं नामदेवांनी स्वप्नामध्ये येऊन त्यांना दर्शन दिला आणि त्यांना कवित्वाची स्फूर्ती झाली असं ते सांगतात नामदेव केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कवित्व म्हणजे काव्यकर वावगे निमित्त बोलू नको असं आणि मग पंढरपूरचा आणि विठ्ठलाचा जो ध्यास लागला तोही ते महत्वाचा आहे ते विठ्ठलाचं रूप सुंदर ते ध्यान विटेवरी उभे विटेवरी कटकारावरी घेऊन या तर या सगळ्या आणि मग त्यांना जो आनंद झालेला आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे असे एक सर्व त्यांचं जग भाव विश्व आहे ते आनंदमय बनून गेलेलं आहे आणि त्याच वेळेला मग सा, सा जे सा समाजातले रूढी प्र, परंपरा प्रथा अनिष्ठा आहेत वाईट आहेत त्याच्यावरती सुद्धा ते परखडपणे बोलत असं त्यांचं एक योगदान संत तुकारामांचं मित्रांनो आपण आपल्या या अभ्यासक्रमामध्ये पाहिलं तुम्ही मुळातनं संत तुकारामांच्यावरती खूप ग्रंथ उपलब्ध आहेत त्यांच्या अभंगाच्या गाथ आहेत मुळातनं ते अभंग तुम्ही वाचा आणि त्याच्यात आपल्याला तुकारामांचं जीवन आणि तुकारामांचं जे कार्य आणि मराठी साहित्यात काय योगदान आहे ते लक्षात येईल तर अपेक्षा करतो की तुम्हाला हा भाग समजला असेल आणि इथे तुकाराम महाराजांच्या अभंगरचनेवरची चर्चासुद्धा आपण म्हणजे पूर्ण केलेली आहे तरी इथेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद